वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड न्यायालयातून आपले काम आटोपल्यानंतर आपल्या घरी परत जात असताना स्वर्गीय डहाके वनपर्यटन केंद्रासमोर अज्ञात दुचाकी स्वारांनी ॲडव्होकेट फारुख यांच्यावर हल्ला चढविण्याची घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार ॲडव्होकेट फारुख खान हे कारंजा न्यायालयातून आपले काम आटोपल्यानंतर दुपारचे वेळी आपल्या घरी जात असताना दुचाकी स्वाराने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या अंगावर एका पिशवीमध्ये बांधलेल्या गोट्याने हल्ला केला त्यामुळे ॲडव्होकेट फारुख हे किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कारंजा न्यायालयातील बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली या घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पोलीस करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड